असं करूया ना आपण गझलीत ओपन करूया. ऑफकोर्स चालेल ना, करूया सुरू. हो आयुष्य आयुष्य तेच आहे तेच आहे तेच 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 आहे तेच आहे तेच आहे तेच आहे तेच आहे आयुष्य तेच आहे तेच आहे अनहाच अनहाच पेच आहे आयुष्य तेच तेच आहे अनहाच पेच आहे आयुष्य पेच कसा दाखवू किती दाखवू आयुष्यात तेच असणं कसं व्यक्त करू हे एवढं मोठं गवाड आमच्या गझलमध्ये जे दिलं ते संगीताबाईने दिलं. आमच्या संगीताबाई म्हणजे आमच्या गझल विषयाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे असं मी म्हणेन. अनहाच पेच आहे आयुष्य तेच आहे तेच आहे तेच आहे तेच आहे. माझा जन्म खानदेशातल्या पूर्वीचं खानदेश म्हणजे आता धुळे जिल्हा प्रॉपर धुळ्याचाच जन्म आहे माझा. माझे वडील तिथे नोकरीला होते आणि तेच माझ्या वडिलांचा खूपच रोल आहे म्हणजे माझ्या डेव्हलपमेंटच्या वर्षात. कारण ते इतके रसिक आणि विविध कलांची आवड होती त्यांना. म्हणजे पुढे तर त्यांना सवाई गंधर्व महोत्सवात रसिकाग्रणी म्हणून हे मिळाली होती पदवी. त्यांनी मला संगीताची गोडी लावली म्हणजे पहिल्या 10-12 वर्षांपासनं असल्यापासनं मी त्यांच्याबरोबर गाण्यांच्या मैफलीला जायचे आणि कसं ऐकावं गाणं सूर काय ताल काय ह्याचं सगळं त्यांनी मला म्हणजे प्रशिक्षण दिल्यासारखं झालं. नंतर त्यांना पेंटिंग स्वतः नंतर बारीक बारीक कलांची अशी खूपच आवड होती आणि तिसरी आवड त्यांची म्हणजे कवितांची होती. आणि ती पण म्हणजे मला मी लहानपणापासून अगदी कविता करत होते 9 वर्षाची असल्यापासून. त्यांनी स्वतःच्या डायरीत खूप कविता लिहून ठेवल्या होत्या म्हणजे मला इथे त्यांच्या कवितेच्या डायरीत ना मी काही कविता नंतर उतरवून घेतल्या. 18 सप्टेंबर 1949 सकाळ रविवार सकाळमध्ये आलेली कविता त्यांच्या डायरीतनं मी घेतली की एकटाच आलो आता एकटाच जाणार सवे कोणी आले नाही कोणीही न येणार. तर असे संस्कार कवितेचे माझ्यावर त्यांच्या डायरीतून त्यांच्या बोलण्यातून आणि आस्वाद घेण्याची जी वृत्ती असते आपली ती माझी त्यांच्यामुळे डेव्हलप झाली. खरं गझलेमुळे माझं आयुष्य समृद्ध झालं त्याचं मी थोडंसं हे केलं इथे. हे जीवनाचे वस्त्र साधेसे जरी हे जीवनाचे वस्त्र साधेसे जरी आहेत गझलेच्याही त्याला
झालं रे. संकल्प केला त्या प्रवासाचा पुन्हा, संकल्प केला त्या प्रवासाचा पुन्हा, तो घाट रस्ता खोल बाजूला दरी. ते अर्धपोटी राहिले आयुष्यभर, तर ते अर्धपोटी राहिले आयुष्यभर, कधी मीठ होते फक्त केव्हा भाकरी. आणि भेगाळल्या शेतात बसला खिन्न तो, भेगाळल्या शेतात बसला खिन्न तो, मग आसवांच्या धावनी आल्या सरी. आणि चटके असे त्या चांदण्याचे सोसले, चांदणं सुद्धा कधी कधी जाळतं. चटके असे त्या चांदण्याचे सोसले, त्याहून होती तापली वाळू बरी. आता शेर आहे की ते पांघरावे फक्त एकांतामध्ये, ते पांघरावे फक्त एकांतामध्ये, जे दुःख असते रेशमी अनभर्जरी. ही पूर्वपुण्याईच आली की फळा, ही पूर्वपुण्याईच की आली फळा, मी ऐकली ती गोड त्याची बासरी, मी ऐकली ती गोड त्याची बासरी. आणि त्यामुळे मी पण लहानपणापासूनच गात होते. पाचवीत असल्यापासून मी पेटी वाजवून गायला शिकले धुळ्यालाच. तर पुण्याला आल्यानंतरही मी माझ्या वडिलांकडेच गाणं शिकायला लागले. तंबोरा घेतलेलाच होता, पेटी होती, दिलरुबा होता, व्हायोलिन होतं, सगळी वाद्य होती आमच्याकडे. तर माझे वडीलच तबला वाजवून मला तालीम द्यायचे. म्हणजे पहिल्यांदा मला त्यांनी यमंत शिकवलाच, पण मुलतानी राग शिकवला आणि मी मुलतानी चांगलं गायला लागले होते. पण नंतर नंतर कसं गाणं जरा मागे पडलं. सायन्सला गेल्यामुळे सबन दिवसभर कॉलेज, त्यामुळे गाण्याची रियाज जो पाहिजे तो झाला नाही. पण ऐकण्याचा सराव खूप झाला. आणि मग एकमेव ॲक्टिव्हिटी अशी की जी केव्हाही करता येते, रात्री झोप आली तरी झोपेच्या वेळी करता येते, अशी म्हणजे कविता लिहिणं. आणि कविता हे माझ्या आधीच अंगात होतंच, त्यामुळे मला काही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कविता हे माध्यम सोपं पडलं, कारण ते वेळेचं त्याला बंधन नसायचं. लईचा आणि ठेक्याचा या कवितेवरती खूपच म्हणजे काय परिणाम होतो आणि ती चांगली वठली जाते. तर तसं माझी लई ठेक्यात लिहायचं असं मला पहिल्यापासून होतं. तर तसं मी हे ठेक्यात लिहिलं की दुःख माझ्या अंतरीचे काय सांगू साजणी, दुःख माझ्या अंतरीचे काय सांगू साजणी, आठवणी नीर दाटे आज माझ्या लोचणी. 59 साली मी लिहिलेली कविता आहे. आणि ह्याचं वृत्त देवप्रिय आहे हे मला पुढे गेल्यावरती म्हणजे अनेको वर्षांनी कळलं. आणि ही वृत्त म्हणजे गझल आहे हे सुद्धा नंतर कळलं. तर असं लिहिण्याची आणि दुःखाबद्दल एक अट्रॅक्शन, ते एक आकर्षण मला वाटतं दुःखाचं पहिल्यापासूनच होतं. गझलला एक मानसिकता लागते, तर ती म्हणजे कशी मानसिकता, तर हेच दुःखाचं आकर्षण. नंतर जीवनामध्ये होणाऱ्या पराभवाचं सुद्धा आनंद मानणं. नंतर एक अस्वस्थ मन की समाजातल्या कुठल्याही छोट्या म्हणजे ज्याच्यामुळे ढवळून निघेल समाज असं जे काय घडतं ती घटना ही सुद्धा मनाला अतिशय लावून घेणं
हा एक प्रकारे म्हणजे गझल वृत्ती आहे ती. तर पुलं जसं म्हणतात की गझल ही एक वृत्ती आहे, तर ही एक वृत्ती अशी असायला पाहिजे गझल. आणि ती माझी बाय चान्स आधीच होती म्हणून मी गझलकडे वळले आणि मग मला ते आवडायला लागलं. अर्जुना आमचा आवडता सिनेमा रोमन हॉलिडे ऑड्री हेपबर्न आणि आवडते गायक गुलाम अली यांची आणि माझी भेट पण झालेली. कधी भेट? कशी भेट झाली? इथे कार्यक्रम होता त्यांचा पुण्याला. ते आयोजक होते ते माझ्या गझलमुळे चांगले ओळखीचे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तुम्ही कार्यक्रमाच्या आधी भेटूया आपण त्यांना. तशी मी भेटले त्यांना. हे मेहदी हसन अतिशय आवडते आबिदा परवीन. आणि फक्त हिंदी गाण्यांची आवड आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन तर त्याच्यामध्ये असं आढळायचं, कारण माझं नेहमी शब्दांकडे लक्ष, त्यामुळे उर्दूची आवड निर्माण झाली हिंदी गाण्यांमुळे. आणि त्यावेळी सिलोन हेच फक्त आपल्याला रेडिओमधनं माध्यम होतं की जिथे ऐकायला मिळतील, तिथे खरखर यायची हे पण त्या रेडिओला कान लावून खरखरमधनं गाळून शब्द घ्यायचे, लिहून घ्यायचे. आणि त्या गाण्यांमध्ये असं यायचं लक्षात आलं की एतबार शब्द आला की त्याच्यानंतर बेकरार शब्द येतोच, त्याच्यानंतर इंतजार येतोच कुठल्या तरी कडव्यात. असं कळायला लागलं की हे असे समउच्चारी शब्द येतात, पण त्यावेळी त्याचं अलामत वगैरे हे त्यावेळी समजलं नव्हतं, पण अशी रचना छान वाटते हे कळलं होतं. त्यामुळे उर्दूची एक ओढ निर्माण झाली. हमारी जिंदगी क्या जिंदगी थी, हमारी जिंदगी क्या जिंदगी थी, खिलौना थी किसी का दिल लगी थी, खिलौना थी किसी का दिल लगी थी. कभी लैला बने बैठे थे हम भी, कभी लैला बने बैठे थे हम भी, कहाँ मजनू कहाँ दीवानगी थी. लहू आमेज अशकों को पिया है, लहू आमेज म्हणजे मिश्रित, लहू आमेज अशकों को पिया है, कयामत की लबों पर तिश्नगी थी, कयामत की लबों पर तिश्नगी थी, तिश्नगी प्यास. कहाँ हो रोशनी के ऐ फरिश्तों, कहाँ हो रोशनी के ऐ फरिश्तों, वफा के राह में वफा के रास्तों में तिरगी थी, तिरगी अंधार. कहाँ हो रोशनी के ऐ फरिश्तों, वफा के रास्तों में तिरगी थी, नए वादे उन्होंने फिर किए हैं कल, नए वादे उन्होंने फिर किए हैं कल, यकी आया ये दिल की सादगी थी, यकी आया ये दिल की सादगी थी. आणि शेवटचा अक्षर आहे की यहाँ टूटे पड़े है, यहाँ टूटे पड़े दैरोहरम है, दैरोहरम म्हणजे मंदिर आणि मस्जिद, यहाँ टूटे पड़े दैरोहरम है, तेरी इंसान किस तरह की बंदगी थी, तेरी इंसान किस तरह की बंदगी थी.
1980 साली माझी सुरेश भटांची भेट झाली आणि तोपर्यंत मला गझल ही कल्पना नव्हती. तर अनिल कांबळे म्हणून माझे एक दोस्त होते, त्यांची पहिल्यांदा सुरेश भटांची ओळख होती. तर एके दिवशी मला ते संध्याकाळी भेटले आणि आज सुरेश भटांना तुमच्याकडे आणू का असं म्हणाले. तर मी इतकी आनंदले की मी म्हटलं अगदी जरूर. तर अनिल कांबळे सुरेश भटांना घेऊन माझ्या घरी आले आणि मग काय खूपच त्या दिवशी त्यांनी गजला ऐकवल्या, एक मैफलच जमली आणि आजूबाजूचे लोक जब त्यांचा असा पहाडी आवाज आणि ऐकायला गजला लांबून सुद्धा आमची सोसायटी होती त्यात जवळजवळ घरं होती त्यांना ऐकायला द्यायचं तर ते फोन करून तेव्हा विचारायचं की आम्ही पण येऊ का हो. तर म्हटलं जरूर या. असं करत करत आमचा त्यावेळी छोटा फ्लॅट होता त्याचा हॉल भरून गेला आणि तिथे एक मैफलच झाली. असं भटांनी त्यावेळी पहिल्यांदा दर्शन दिलं अक्षरशः. आम्ही म्हणजे काय देवस्थानीच मानतो त्यांना. म्हणजे सुरेश भटांच्या नंतर जी फळी उत्तम लिहिणारी त्याचे नाव आहेत उत्तम नाव त्यामध्ये संगीताबाई एक आहेत. कारण जो सरळ सोपेपणा आणि थेटपणा हृदयाला भेटण्याचा सुरेश भटांमध्ये आहे तो संगीताबाई इलाही जमादारामध्ये मभा चव्हाणांमध्ये किती त्यांच्याच त्याच वेळेस भेटलेले लोक आहेत संगीताबाईच्या घरी भेटलेले. त्याची कुठली तर एक रचना आवडते मला एक आठवते त्या म्हणतात की चांदण्याला मोगऱ्याचा वास होता. चांदण्याला फुलाला नाही चांदण्याला मोगऱ्याचा वास होता. तू तिथे होतास की तो भास होता. व्यर्थ मी वेड्यापरी केली प्रतीक्षा तू तरी येशील हा विश्वास होता. चांदण्याला मोगऱ्या असा आहे म्हणजे त्यांचं अगदी कानावाट्या मनात म्हणतात तो सरळ कानावाट्या सरळ म्हणत असा तो प्रवास आहे त्यांच्या गजलचा. त्यांना शास्त्राची गजलचा जो आकृतीबंध आहे त्याच्याबद्दलचा एवढा सखोल अभ्यास आहे त्यांचा. त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. आता त्या तर मी तर म्हणेन की मराठीतल्या ज्या स्त्री गजलकार आहेत त्या खूप कमी आहेत संख्येने. पण मी पहिल्यांदा संगीताबाईंनी ऐकलं आणि मला वाटतं त्या पहिल्या गजलकार आहेत ज्या इतक्या तीव्रतेने लिहितात आणि इतक्या सातत्याने लिहितात आणि सकस लिहितात अशी ती पहिली गजलकार मला भेटली. आणि बाकीच्या खूप चांगल्या आहेत पण संगीताबाईंचा जवाब आम्ही नंतर मग काय झालं की आम्ही असं हे केलं की खूप प्रतिसाद चांगला मिळतो आपण जर गझलचा एखादा कार्यक्रम केला तर एक आपण असा दिवसभरचा का नाही करायचा की गझल म्हणजे काय गझलेचा इतिहास काय इथपासून सुरुवात करून गझल कशी लिहायची एखादे छोटं उदाहरण देऊन त्यांना समजवायचं आणि कोणी लिहू शकतंय का बघायचं. तर म्हणून मग ती कार्यशाळा असं त्याला नाव दिलं. आमचा कार्यशाळेचा प्राथमिक जो संवाद असायचा उद्घाटनानंतर आम्ही हे सांगायचो की आम्ही कविता करायला किंवा गझल लिहायला शिकवत नाही. ती तुमची प्रतिभा फक्त त्याच्यासाठी काय अटी आहेत गझल लिहिण्यासाठी किंवा त्याचा काफिया आणि रदीप म्हणजे काय गझल केव्हा होते असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कारण बऱ्याच जणांना ते माहीत नसतं आम्हालाही सुरुवातीला माहिती नव्हतं. मग आम्ही ते लोकांना आपल्याला माहिती आहे ते सांगावं म्हणजे ते आणखी पुढे जातील अशा हेतूने कार्यशाळा सुरू केली. आम्ही जवळजवळ 109 कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रभरात. त्या कार्यशाळांनी हे जे 60 ते 70 गझलकारांचे जे 700 गझलकार आज दिसत आहेत ते त्या कार्यशाळांचं फळ म्हणावं लागेल. मी हे माझ्याकडे हे श्रेय घेत नाही. संगीताबाई शिकवायला असायच्या कार्यशाळा. मी गायकी कशी असावी हे शिकवायचो संगीताबाई शास्त्र शिकवायचे व्याकरण. पण आमचा सगळ्यांचा हे प्रयत्न आम्ही सामूहिक प्रयत्न आहे की सुरेश भटांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललं पाहिजे. आपला वाटा खालीचा असला पाहिजे आणि गझल लिहिल्या गेली पाहिजे तरच ती गायला जाईल ना. तर यासाठी गझल वाढावी की जितकं जास्त लिहिलं जाईल
तितकी जास्त निवडीला आपल्याला जागा नाही. आपल्या एवढं असेल तर आपण एवढं निवडू, एवढंच असेल तर किती निवडणार. म्हणून लिहिलं गेलं पाहिजे. त्या कार्यशाळेने ते सिद्ध झालं. संगीता जोशी यांच्या वेदना संवेदना या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी औपचारिकरित्या एकदा अनिल कांबळे आणि मी आणि आमचे आणखी पण मदतनीस होते त्यांनी कवितेचे 2 दिवस म्हणून कार्यक्रम केला होता. तर मुशारा ऐकायला बरेच जण आले होते, तसे यशवंत देव आले होते, मंगेश पाडगावकर आले होते. आणि मुशारा संपल्यानंतर असे आम्ही सगळेजण एकमेकांशी बोलत होतो. तेवढ्यात म्हणजे यशवंत देव इतकी मोठी व्यक्ती, मी त्यांच्याशी जाऊन बोलण्याचं धाडस माझ्यात नव्हतं, तर तेच माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुमच्या कवितांचं बाड एकदम मला पाठवानं. ते म्हणले तुम्हाला मुद्दाम सांगतो की अनेक कवी माझ्याकडे त्यांची बाडं घेऊन येत असतात, पण मी पहिल्यांदा तुमच्याकडे म्हणून आलो आहे मी स्वतः की मला तुमच्या कविता द्या म्हणून. मला इतकं काही अप्रूप वाटलं या सगळ्या याचं की मी त्यांना कविता पाठवल्यानंतर त्यांनी काही कविता संगीतबद्ध पण केल्या. नंतर त्यांनी केलेली एक माझी गझल श्रीधर फडक्यांनी पण गायलेली. भीमराव पांचाळेंनी पहिल्यांदा माझी जेव्हा ही गझल गायली तेव्हा म्हणजे मी प्रथमच असं ऐकलं ना की माझे शब्द कोणीतरी स्वरात गुंफून मला ऐकवत आहे. त्यामुळे जी एक्साइटमेंट होती आणि ते ऐकताना आनंदाश्रू म्हण काय जे कसले समाधानाचे असे अश्रू सारखे माझ्या डोळ्यातून ओघळत होते. आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे. तर तेच आणि पेच आणि छोटी बहर या म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये 7च शब्द आहेत. आणि हे वृत्त आहे आनंद. इतक्या छोट्या बहरमध्ये मला आवडायचं लिहायला. आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे. हे दुःख नेहमीचे होते तसेच आहे. कोणी न सोबतीला कोणी न सोबतीला हेही बरेच आहे. तू भेटशी नव्याने तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे. आणि शेर आहे की मृत्यू ही जन्मलेला जन्मासवेच आहे. आणि मी चालते तरीही आहे तिथेच आहे. आणि शेवटचा शेर अंतिम घे भरारी नभ मोकळेच आहे. भारत असो की परदेशात ह्या गझलचे फरमाईश होतेच. जेव्हा मी अमेरिकेला गेलो पहिल्यांदा आणि पहिली गझल इलाजी महाराजांची म्हटली त्याच्यानंतर 2-3 रसिकांनी लिस्ट आणून दिल्या फरमाईशीच्या. त्याच्यामध्ये सगळ्या लिस्टमध्ये आयुष्य तेच आहे होते. गझलचा स्थायी भाव हाच आहे की ते गझलचा शेर हा कानावाटे मनात पोचतो. मग तो गाऊन पेश केलेला असो की शहरांच्या तोंडून ऐकलेला असो ही गझलची खासियत आहे. पण संगीताबाईंच्या गझलची खासियत ही आहे की ती इतकी जवळची वाटते, इतकी आपलीशी वाटते, इतकी आपल्या जगण्याला रिलेट होते. आता बघा ना, प्रत्येकाच्या आयुष्याचा एक पेच असतोच, जगण्यातला पेच असतो तो नेमका. आता मी जेव्हा ऐकलं अरे हे तर माझ्याही आयुष्याचं आहे, हे मला कसं सुचलं नाही. माझ्या वतीनं संगीताबाई सांगतात
ती जी गझली येते त्याचे गझलपण आहे. गझलचं जे खास वैशिष्ट्य, गझलचा प्राण, गझलचं प्राणतत्व ज्याला गझलीवर म्हणतात, ती संगीताबाईंच्या गझलेमध्ये ठासून भरलेली आहे. म्हणून संगीताबाईंची गझल अधिक जवळची वाटते, अधिक आपलीशी वाटते. तू भेटशी नव्याने, बाकी जुनेच आहे, क्या बात. किंवा किंवा त्याचा एक शेर असा आहे की तू प्रेम दे जगाला, तू प्रेम दे जगाला. किती नेमकं सांगितलंय बघा, माणसाच्या वृत्तीच्या बाबतीत कसं नेमकं सांगितलंय. तू प्रेम दे जगाला, तू प्रेम दे जगाला, जगाला तू प्रेम दे जगाला, तू प्रेम दे जगाला. मग ते तुझेच आहे. नेमकं हेच करत नाही आपण. अन्हाच पेच आहे आयुष्य तेच. ह्या आहे संगीताबाई, आणि म्हणून त्या अधिक भावतात. अष्टाक्षरी कविता हे माझं दुसरं प्रेम आहे. तर ती कविता वाचते, कवितेचं नाव शिवण. हा, गझलेला नाव नसतं, कारण गझलेमध्ये एकाच गझलेत खूप विषय येऊ शकतात, म्हणून गझलेला नाव न देण्याची पद्धत आहे. शिवण कवितेचं नाव आहे. आधी बसविली घडी, आधी बसविली घडी, मग आयुष्य बेतले, चार चौकटी आखून माप आतून घेतले. स्त्रीच्या आयुष्यावरच आहे. आधी बसविली घडी, मग आयुष्य बेतले, चार चौकटी आखून माप आतून घेतले. घेतला बापून हात वाढी वठे वने गळा, घेतला बापून हात वाढी वठे वने, थोडा चिमटा घेऊन पाठीला जोडून बसविली घडी. बोटभर मायेसाठी मनाची ही उसवण, बोटभर मायेसाठी मनाची ही उसवण. मी एक मुद्दाम उल्लेख करेन, माझं कुठेही नाव नव्हतं. मी नुसती कविता लिहित होते, गझला लिहित होते, आणि नाव तर नव्हतंच. आता आद्य गझलकार, महिला गझलकार म्हणून मला ओळखतात, तसं काही नव्हतं.
तेव्हापासनं मुरलीधर जावडेकर प्राध्यापक हे माझ्या मैत्रिणीचे, अगदी जीवलग मैत्रिणीचे मिस्टर, हे माझ्या कवितांबद्दल इतके काही म्हणजे त्यांची प्रेमच होतं त्या कवितेवर. त्यांनी जेव्हा माझ्या कविता पहिल्यांदा वाचल्या त्यावेळी त्यांना त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही अतिशय सुंदर लिहिताय आणि तुम्ही जे लिहिताय ते आजकालच्या लोकांना कळत नाही म्हणून तुमचं नाव अजून पुढे आलं नाही असं म्हणायचे. आणि खूप मला प्रोत्साहित केलं. आणि म्हणजे पुढे असं झालं की म्हणजे त्यांची पत्नी मुरलीधर जावडेकरांची पत्नी म्हणजे उषा, आता तिचं नाव ललिता जावडेकर, तर तिची मुलं ही माझ्या कविता गायला लागली, त्याला चाली लावायला लागली आणि मी इतकी भरून पावले की पुढच्या पिढीनीसुद्धा म्हणजे जावडेकरांच्या पुढच्या पिढीनीसुद्धा हे आत्मसात करावं हा माझा केवढा गौरव होता खरंच. आणि तेवढं ॲप्रिसिएशन दुसऱ्या कोणीच केलेलं. एका चैत्राची दुपार तिचा गुणमोहनीचा पहिलं काय न भते चौन होते वितळली चांदी, जळू न भते चौन होती वितळली चांदी, होते सावलीचे सुख लपलेली खांदी, होते सावलीचे सुख लपलेली खांदी. एक पत्र आहे माझ्याकडे कि एक नैराश्य आलेला रसिक माणूस जो संपर्कात होता यांना त्या प्रकारे, तो म्हणतो की मी अक्षरशः ह्या निराशेतून आत्महत्या करावी की काय, अशाच ह्या कगारवर आलो होतो की नाही आता बस फुल झालं तर जगणं आता नाही होत सांग. आणि त्याच्यामध्ये एक ही गजल ऐकली आणि मला नाही 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 असं पळून चाललं नाही जगण्यापासून, आपण जगूया अशी एक गजल आहे ती मी खूप आवडीने गातो कारण ती उभारी देते जगण्याला. हारण्यास हारण्यास एक नवा एक नवा, हारण्यास एक नवा. अनेक डाव हरले असेल, मी हरलो असेल, पण याचा अर्थ काय, हरलो असेल ना ते कबूल करतो मी की हरलोय, पण हरण्यास एक नवा डाव पाहिजे. अजून हरेल मी, अजून एक डाव मांडेल तिथे हरेल कदाचित. हरण्यास एक नवा डाव पाहिजे, साकळे जुना जुना साकळे जुना नवीन धाव पाहिजे, हारण्यास एक नवा डाव पाहिजे. आणि हा शेर पहा कशी उमेद देतो. अंधकार संपणार अंधकार संपणार संपणार आज ना उद्या, संपणार अंधकार आज ना उद्या आज ना उद्या, अंधकार संपणार आज ना उद्या, फक्त एक ज्योतीचा फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे, हारण्यास हारण्यास
एक नवा डाव पाहिजे डाव पाहिजे काही पेंटिंग्स मी अलीकडे केली आहेत. फार जवळून नको घेऊ. हा थरथरतो थोडा आता पण चालू आहे. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कशा साध्य झाल्या. यात आपल्या कुटुंबाचाही सहकार्य असतं. ते मला मिळत गेलं. माझ्या कुठल्याही प्रोग्रामला जाण्याबद्दल गावाला जाण्याबद्दल हे मला स्वातंत्र्य होतं आणि ते सगळं करता आलं. माझी मुलं घरी सांभाळली कोणीतरी म्हणून मी कुठेतरी जाऊ शकले. त्यामुळे सगळ्यांना माझ्या कुटुंबाला त्याचं श्रेय आहे आणि त्यांची नेहमीच मी ऋणी आहे. Come on.